पुण्यानंतर आता मुंबईत हिट अँड रनची घटना घडली आहे. कारण हिट अँड रन या प्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचा उपनेता राजेश शहाला ताब्यात घेतला. दुर्घटनेवेळी राजेश शहाचा मुलगा मिहीर शहा आणि ड्रायव्हर गाडीत होता, तर राजरूपी राजेंद्र सिंग बिडावत असं या ड्रायव्हरचं नाव आहे. वरळीच्या नेहरू तारांगण इथल्या बस स्टॉपच्या विरुद्ध दिशेला हा अपघात झालाय, तर अपघातानंतर मिहीर शहा फरार झालाय. ड्रायव्हर आणि मिहीर शहावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरळी कोळीवाडा परिसरात नाकवा दाम्पत्य सकाळी मच्छी आणण्यासाठी दुचाकीवर निघाले असता मागून येऊन भरधाव कारनं जोरात धडक दिली. धडकेनंतर नाकवा दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर आदळलं आणि यावेळी दुचाकी चालकाने गाडीच्या बाजूला उडी टाकली, मात्र महिलेला स्वतःला बाजूला होता आलेलं नाही. दरम्यान कार चालकानं महिलेला फरफटत नेलं, त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं आहे. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची पाहतोय. कार चालकानं महिलेला फरफटत नेलेला आहे. अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. दोघांवर गुन्हा दाखल. सदर बाबत वर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि कायद्याप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 ब, 238, 324 सह मोटर वाहन कायदा 184, 134 ब, 187 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि गुन्ह्याचे पुढील तपास चालू आहे. अहो, सकाळी आमची गाडी येत होती तिकडनं, मी आणि माझी मिसेस बसलेलो. 30 ते 35 स्पीडले एका कोपऱ्याने आम्ही चालत होतो, अचानक पाठीमागना आला आणि धडकला आमच्या गाडीला. गाडीला धडकल्यावर आम्हाला समजलंच नाही काय झालं. आम्ही त्या बोनेटवर पडल्यावर मी त्याला हात मारला, थांब. त्यांनी पटकन ब्रेक मारल्यावर आम्ही दोघंजण खाली पडलो. तर मी डाव्या हाताला पडलो आणि तिला खेचणार तेवढ्यात त्यांनी ती गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिची फरफडत नेली. तिने सी जी हाऊस ते तुम्ही सी लिंक बघा किती लांब आहे. काय त्या बाईची अवस्था झाली असं सांगा. दोन पोरं टाकून गेली. आमचं कमावणार कोण नाही.